माझं याच्या बाहेर जाऊन आपण करायला पाहिजे. माझा गाव, माझा देश, माझा समाज, माझी माणसं. पूर्वी पारावरती बसायची, माणसं गप्पा मारायची, आज मोबाईलवरती गप्पा मारतात. माणसानं माणसातील माणुसकी हरवली. या कलियुगामध्ये माणसानं माणसातील माणुसकी हरवली, पण झाडानं झाडातील झाडूसकी जपली. माणसानं माणसातील माणुसकी हरवली, पण झाडानं झाडातील झाडूसकी जपली. झाडांनीही काढले असते मोर्चे, झाडांनीही काढले असते मोर्चे, त्यांना जागचे हालता आले असते तर. दिल्या असत्या घोषणा अन्यायाविरुद्ध, त्यांना बोलता आले असते तर. आणि तोडली असती त्यांनी सुद्धा उपयोगी नसलेली माणसं, पण ती काहीच करू शकत नाही, कारण त्यांना जगायचं नाही तर त्यांना जगवायचं आहे. त्यांना जगायचं नाही तर त्यांना जगवायचं आहे. झाडांनी झाडूसकी जोडली असती, माणसांनी माणुसकी सोडली असती. अरे, स्मशानाच्या गेटवरती अडवल्या असत्या अंतयात्रा झाडांनी, स्मशानाच्या गेटवरती झाडांनी अडवल्या असत्या अंतयात्रा. प्रत्येक प्रेताला विचारला असता हिशोब, त्यानुसार दिली असती लाकडं झाडांनी. झाडांनी झाडं लावणाऱ्या माणसांवर, झाडं जगवणाऱ्या माणसांवर प्रेमच केलं असतं झाडांनी. माणुसकीची माया अजूनही कळली नाही माणसांना. माणुसकीची माया अजूनही कळली नाही माणसांना, पण झाडूसकीची झाया मात्र टिकवून ठेवली झाडांनी. इथे कितीही माणूस पेरला, इथं कितीही माणूस पेरला तरी माणूसच उगवल्याची खात्री नाही. इथं कितीही माणूस पेरला तरी माणूसच उगवल्याची खात्री नाही. पण झाडं पेरत राहिलं तर तिथं झाडं उगवत राहील याची मात्र खात्री आहे. याची मात्र खात्री आहे.